नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये स्वागत करते. ह्या आमच्या साक्षीबाई, धनश्रीची बहीण, धनश्रीची बहीण, धाकटी बहीण, धाकटी बहीण. यस. आणि आम्ही आता काय करतोय, काय करतोय, काय करतोय? आता गेम खेळणार आहे. कुठला गेम खेळायचा बघू आता. राजश्री कोले आणि मगदुंग चायनाचं नाव सांगलो. हा, नयन यादोडे पाटील ह्या दोन चॅनलचे व्यक्तींचे ब्लॉग एडिट करून झाले असेल तर आम्ही गेम खेळणार आहोत. आता हाऊस क्वीनचं झालेलं आहे, ते फ्री झालेलं आहे, त्यांच्या दोघांचं जो व्हायचं आहे तो मी वाट बघतो त्यांचं कधी होणार आणि आम्ही कधी गेम खेळणार. आता मी रणवीरला पाठवून देणार स्कूलला. ते गेले पप असं असं, मम्मी मी नाही जाणार, नाही जाणार म्हणून पप गेले शेवटी, मला कधी सोडणार म्हणून. आणि मला आईस्क्रीम घेऊन येणार तो दनुमऊ, तुला आईस्क्रीम घेऊन येतो म्हणून सांगून गेलाय. आणि आम्ही आज संध्याकाळी निघणार आहोत. मी आज संध्याकाळी बसेने मुंबईला जाण्यासाठी. म्हटलं जरा ठीक आहे, चला मजा करून जाऊ, परत छोटे छोटे क्षण एन्जॉय करू. तर आम्हाला फार मजा आली, दोन दिवस फार एन्जॉय केला आम्ही. बरेच दिवसांनी सगळे एकत्र होतो, नाही मजा आली. आता परत एप्रिलला. येस, चला आता बघू काय काय करायचं, गेम काय खेळायचं. चलो चले मित्वा, चलो चले. झालं गाणं कुठलं ऐकलं ते माहिती लोकांना तू काय करायला लागलीस? जिंदगी एक एडिटिंग, आता म्हणजे सांगायचं ऑफिस आहे, ऑफिस आहे, ऑफिस आहे म्हणून आता म्हणायचं एडिटिंग 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 आहे माझ्याकडे. चला आपण एक काहीतरी गेम बिम खेळू जरा. लाईक अंटा मॉम टू बी साठी पॉप टू बी ने मस्त व्हॅलेंटाईन्स गिफ्ट पाठवले. मॉम टू बी साठी पॉप टू बी ने व्हॅलेंटाईन केक पाठवला आहे. येस, आणि मम्मा केक कट करणार आहे. हॅपी बर्थडे नाही ग, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बी तेच मला केक म्हटलं की हॅपी बर्थडे आठवत. आणि माझ्या पराग तुझा केक कुठे आहे? पराग तुझा केक कुठे आहे? साक्षी साक्षी मनातल्या मनात केक आहे, मिळणार कसं तुला आता? तू मनातल्या मम्माला सांग माझे एक छोट्याशा बॅग मध्ये कपडे दे, आज धनू मा बरोबर जातो मी आणि उद्या बाबांच्या बरोबर येतो. हा, आणि उद्या येतो बाबांच्या बरोबर परत. हा, दादाच्या गाड्या बघून येतो. जो नारव दादाच्या मम्मा रणवीरचं स्कूल आहे, मी कसं जाऊ? आणि इथल्या गाडी मम्माचं स्कूल झालं की आता महिला सांग मला सुट्टी पडली की जा बाबा तिकडं चल माझ्याबरोबर. मला तू मगाशी आईस्क्रीम आणला, तुला काय सांगितलेलं पप्पांच्या बरोबर जाशील तेव्हा आईस्क्रीम घेऊन ये. आणलास काय तू मला? काय पण सांगू नको खोटं तू मला. जा तू, बोलायच नाही माझ्याबरोबर. आता तू का आणला नाहीस मला आईस्क्रीम? इथं येऊन उम्मा द्यायचं, तिथं कुठं? तिथे मला मिळालं नाही, इकडे येऊन दे. इथं गालावर येऊन द्यायचं मला उम्मा. ये लवकर, दूर न घे म्हणा लागले ते. बाय 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 बाय. आरव दादा माझ्या अगोदरच येतोय, आता पुढच्या वेळेला तयारच आहे. आरव दादा तू खेळणार ना पुढच्या वेळेला आला बरोबर? आरव दादा बरोबर भांडायचं नाही दोघं पण अजिबात. हा, मस्त खेळायचं.
गुड बॉय झाला असं. मग आता चल ना तू माझ्या बरोबर, नंतर येताना आपण येऊया आरव दादा तू मी. चल ना आता गाड्या आरव दादाच्या पण आहेत तिथं, अजून खूप मुलं आहेत तिथं खेळायला तुझ्या बरोबर. जाणार चल बॅग पॅक. पप्पाला सांगून ये, जा सांग जा पप्पा धरून वगैरे चाललो येऊन. आमचा रणवीर सायकल चालवणार आहे, मला बोलते माऊ जरा सायकल इचा माझा व्हिडिओ कर. त्या सायकलचं नाव काय पिलो? बुगाटी सायकल. बर, बाहेर रस्त्यावर जायचं नाहीतर मी करणार नाही व्हिडिओ, इथेच चालवायचं. गाणं म्हणायचं सायकल चालवताना तरच, नाही वेगळं शाळेतलं गाणं म्हणायचं. स्कूल मधलं गाणं म्हणायचं सायकल चालवताना. तिथून नाही, इथूनच चालवायची, तिथून नाही सायकल मग खराब होते. हां स्ट्रेट घ्यायची, बॅकला घ्यायची आणि मग चालवायचं परत. हां तिथून चालवायची. इथं जागा आहे की नाही करायला सायकल उतरायला? तिथून जर केली तर ती पडणार. इथून घ्यायची सायकल, हां स्ट्रेट घ्यायची. हां अशी घ्यायची, हां अशी घ्यायची, सरळ सरळ नाही पुढे घ्यायची, पुढे वळवायचं हँडल आणि आता खाली घ्यायची. बुगाटी सायकल. माकड आलं तर आतमध्ये, कुणाचं पण आतमध्ये आलं आणि तुझी सायकल घेऊन गेलं तर व्हेरी गुड. चलो अभी फिरवो तुम्हारी बुगाटी सायकल. राऊंड व्हेरी गुड. चला बाय बाय. मी निघाले मुंबईला, आधी कोल्हापूर नंतर मुंबई. माझ्या अंबाबाई केले छान पैकी आणि भावाने छान व्हिडिओ केला होता तर मस्त पैकी. आपला पण केलेला आहे, मी काय नाही केलं, छान झाला होता आपला पण बंद झाले. ओके बाय बाय टाटा सी यू टेक केअर. आमच्या भाच्याची भाची भाचा काही असेल ते आपण लवकरच भेटू. बाय बाय. चलो आम्ही निघतो आता. बाय बाय. स्पेशल फ्रॉम जीजू. आमचे जीजू शेफ आहेत. सौभाग्य आहे माझ्या बहिणीचं, ऑलराऊंडर नवरा आहे. चला मी तयार आहे खायला, भूक लागली आता मला. जस्ट आता येऊन पोहोचले राजश्रीच्या घरी, 7:30 वाजले असतील. माझी बस 10:00 आहे आणि जीजूने मस्त जेवण केलं, आता ते खाणार थोडंसं आणि मग निघणार. थोडासा थकवा आहे, प्रवास. चला ओके चला. आता वाजले 9:15 आणि निघते आता मी मुंबईसाठी. आता एप्रिलमध्ये भेटू निवांत. झाला आता वेळ, एक तर प्रवास आहे नुसता. म्हणतोय जाम कंटाळे तिच्या वागण्यामध्ये, काय तिला राहा म्हणतोय, पण तिला आता जायचे घाई लागले, कामं सगळे पेंडिंग आहेत. आरव माझी वाट बघायला लागली, आधी निघते त्यांना काय कलिंगड ठेवले माझ्यासाठी.